रेशिमगाथी स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कारले पहाटे पाहिले उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे गुणी मांडले सोनेरी सुखाचे कुणी मांडले आज कोण जिंकले हरवले कवड से मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे आदित्य सगळेच आणले किती गोड आहेस रे तू खरच आज पुन्हा एकदा नव्याने पहिल्यांदाच भेटलो आपण असं वाटतंय तुझ्या मनाची किती सुंदर रूप पाहिली मी आपण एकत्र आलो त्या क्षणापासून मागच्या जन्मी खूप पुण्य केली होती मी म्हणून लाभलास तू आणि माझाच होतास तू म्हणून तर इतकी वळणं वेलांट्या घेऊन अखेर तुझ्याच पाशी विसावले मी तू मला किती आवडतोस ठाऊक नाहीये तुला ठाऊक आहे मला आज पुन्हा नव्याने होईल आपली सप्तपदी पहिलं वचन अतूट प्रेमाचं कुटुंब रक्ष कार्यास्तामी आवान वृद्ध हरिदम आस्मी नास्ति च संतुष्टा द्वितीयता द्विहितम् दुसरं वचन गाढ विश्वासाचं
भविष्यामि पदेच्चैव तृतीयसा प्रविहितम्। तिसरं वचन समंजस साहचर्याचं। चौथं वचन वत्सल कुटुंब जीवनाचं। पाचवं वचन एकत्र स्वप्नांचं। सहावं वचन जीवलगांच्या सोबतीचं। सातवं वचन सर्वस्वाचं। आयुष्यात संसारात कधीही कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला आधी मी सामोरे जाईन, अगदी मृत्यूला सुद्धा। कारण तू माझं सर्वस्व आहेस आदित्य, माझा श्वास आहेस तू, माझा प्राण आहेस। आय लव्ह यू। जिंदगी अब तुम ही हो।
आश की अब तुम ही हो जे जे काही मिस केलं ते सगळं चूक फक्त तू नाही घरातल्या सगळ्यांनी द्यायचं ठरवलंय मला खरंच खूप भाग्यवान आहे मी आज अॅनिव्हर्सरी नाही लग्न झालंय आपलं आणि असं वाटतंय की आज पहिल्यांदाच भेटतोय आपण एकमेकांना चित्रा ऐक ना हे बघ इकडे तीन ऑप्शन मार्क करून ठेवले वेकन्सी साठी तिन्हीकडे रेझ्युमे चित्रा ऐकतेस का हो हो आले एक मिनिट मी म्हणतोय की ह्या तीन जागी मी रेझ्युमे मेल करून बघतो हे बघ कसं वाटतं तुला अगं लक्ष कुठे इकडे दाखवतो ना काहीतरी एक मिनिट अगं हॅलो अण्णा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आई कशी आहे मनोज व्यवस्थित हो बर अण्णा ऐका ना मी परमनंट झाले नोकरीत हो थँक्यू आदित्यलाही प्रमोशन मिळालं आणि अण्णा तुम्हाला माहितीये मला ना आदित्यच्या पर्सनल असिस्टंटचं पोस्टिंग मिळालंय रजा मिळाली की येऊ आम्ही आईला भेटायला हो हो मनोज व्यवस्थित नोकरी
नोकरी व्यवस्थित छान चालू आहे. ठेवते. हो, तब्येतीची काळजी घ्या तुम्ही. खोटं बोलायची काय गरज होती? सांगून टाकायचं तर खरं, मनोजने नोकरी सोडली. लाज वाटायची काय गरज आहे? उलट तुला अभिमान वाटायला पाहिजे. तुझा नवरा किती मानी आहे ह्याचा. काय वाटतोय ना अभिमान? वाटतोय ना? हो. नाही वाटत तुला अभिमान. उलट तुला वाटतंय की मीच कमवते आणि नवरा मूर्खासारखा नोकरी सोडून घरीच बसलाय, असंच वाटतंय ना? मनोज, अरे असं नाहीये. हे बघ, आणि तुला माहितीये ना की अण्णांचा याच गोष्टीवरून विरोध होता आपल्या लग्नाला. मग कशासाठी सांगायचं? आणि मिळेलच की तुला नवीन नोकरी? मी नोकऱ्या सोडतो एवढंच दिसतं ना लोकांना. माझी मानहानी होते म्हणून मी नोकऱ्या सोडतोय, कुणालाच दिसत नाही. पण मला दिसतंय ना. मी देते ना तुला साथ. हो, पण मी त्रासच देतोय ना तुला. पुलासारखं ठेवण्याऐवजी कष्टच करायला लावतोय ना मी. मनोज प्लीज. बर, जरा चहा ठेव एक कप माझ्यासाठी. डोकं भणभणत आहे. मनोज, मला उशीर झालाय रे. लेट मार्क होईल. एक कप चहा ठेवायला काय हरकत आहे? करते. केलं, बंद केलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशाने एवढी लवकर उठलीस मेघना? आओ, नाही ते सॉरी, ते चहा. असू दे, आम्हाला सगळ्यांना माहितीये काल रात्री जागरण झालंय ते. ताई, एक काम कर, थोड्या वेळ जाऊन झोपतेस का अजून? हो, नाही हो ताई. अगं, मी आहे ना करायला. नाही, ठीक आहे. अरे, आमची शिट्टी कशी नाही आली आज खाली चहासाठी? अहो, आता तिला शिट्टी शिट्टी म्हणून नवीन नाव घेऊ नका पाडू. आधीच तुम्ही सगळे तिला सतत म्हणून हैराण झाले. ती माई आता बाण सुटलेला आहे, आता शिट्टीच देऊ काय फटका. पण ना, काल मजा आली ना. पण ना, अर्चुला एवढं लागलं असून पाहायला बिचारीने छान केलं ना. अरे, म्हणून तर आठवण आली तिची रे. आणि काय, उत्सव मूर्ती कुठे आहेत? काजून साखर झोपेत आहेत काय ग? नाही नाही, उठलाय ना. दादा, अरे काय, आज एकदम बॉलिंगची लहर. गुगली टाकल्या ना तुम्ही काल एकावर एक. म्हणूनच आठवण आली मला. ए, पण हे सरप्राईज देता देता जी लपवा छुपी करायला लागले ना, माझी ती दमछाक झाली हो त्याने. हो, दादाने तर उल्लूच बनवलं मला. आणि तू मला बेंगलोरच सांगून. पण सगळ्यात जास्त हाईट आईची होती हा. मी ती अजिबात आजारी वाटत नव्हती आणि मला काहीच कळत नव्हतं. त्या आपल्या सारख्या ना हुड 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 एवढंच करतायत.
बरं ही विचारते आई ताप आलाय का तर बाबा म्हणतात नाही मलेरिया झालाय एकदा म्हणलं नाही व्हायरल आहे काही काही चालू होतं म्हणजे आणि डॉक्टरांना बोलू का तर नको 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 बरं सकाळी एकदम ठणठण येत तरी मला डाऊट आलाच होता की हो पण म्हणजे इतकं सगळं काही असेल अशी अजिबात कल्पना नव्हती पण खूप खूप छान वाटलं थँक्यू दादा अरे यू आर मोस्ट वेलकम मग काय आता काय पुढचा प्रोग्राम काय नाही ते जरा 3 दिवसांच्या हॉलिडे वर जायचं काय आदित्य रे काय चाललंय तुझ आता वर्षभरात किती हो तुम्ही बाहेर जाऊन आलात आणि आता तुला प्रमोशन मिळालंय ना तूच सारखी सारखी रजा घ्यायला लागलास तर तुझ्या हाताखालच्या ना आदर्श काय राहणार संजीवनी अग हा म्हणजे बरोबर बोलतेस तू असंच म्हणायचं होतं मला नाही का रे अमित हो 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 नाही म्हणजे माझं काहीच म्हणणं नाहीये माई म्हणते नाही नाही फाईन माई नाही म्हणाली ना मग नाही